अपने कान में डाल लो क्या डाल भी है दुनिया में हर सब, सब, है सब कुछ मुश्किल है इश्क में सब आसान तुम है जो हाँ कहे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसी क्रिएशनवरील लेखा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन या ॲपमधून बनवलेला आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीट शेक इफेक्ट जे देतो त्यानुसार तुम्हाला मी ट्रान्झॅक्शन इफेक्ट म्हणजे शेक इफेक्टच आहे पण त्याचा ट्रान्झॅक्शन इफेक्ट मी तुम्हाला बनवून दिलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला एडिटिंग जे आहे ते पूर्णपणे समजणार आहे त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आजच्या व्हिडिओचं लाईक एम आपण सहा हजार लाईक्स ठेवलेला आहे तर सहा हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्यासोबत मित्रांनो आपले सर्व आजचे जे मटेरियलचे की पेट वगैरे हो सर्व असणार आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक भेटेल त्यावरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझिली डाऊनलोड करू शकता किंवा तुम्हाला क्रोमवरती जाऊन एस पी क्रिएशन वाय टी डॉट कॉम हे सर्च करून तुम्हाला सर्व मटेरियल डाऊनलोड करता येईल ओके तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर टेलिग्रामवरती मी तुम्हाला आपलं अलाइड मोशन ॲप जे फ्री असतं विदाउट वॉटरमार्क ते दिलेलं आहे तिथून तुम्ही ते अगदी इझिली डाउनलोड करू शकता तर मित्रांनो चला जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या अलाइड मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलेलो आहे सिम्पली तुम्हाला जे आहे ती प्रिसेट लिंक इम्पोर्ट केल्यानंतर काहीशी अशा प्रकारे दिसणार आहे तर ही जी प्रिसेट लिंक आहे ती आपण ओपन करून घ्यायची प्रिसेट लिंक ओपन केल्यानंतर सिम्पली प्लसवरती टच करून इमेजन व्हिडिओवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जो मी इफेक्ट दिलेला आहे ओवरले इफेक्टर तो ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर इथून तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या इफेक्टवरती आपण टच करायच्या सुरुवातीला या ठिकाणी मू अँड ट्रान्सफॉर्मर ऑप्शनवरती जाऊन इथं दोन नंबरला रोटेशनचं ऑप्शन आहे त्यावरून तुम्ही सिम्पली हा नाइंटी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं तीन नंबरला खाली ऑप्शन आहे त्यावरती टच करून हा रिसाईज करून घ्यायचा आपण या टाईपमध्ये स्क्रोल करून पूर्ण असा रिसाईज करून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन आणि तीन बीटवरती तीन दाट बीटवरती टच करायचं आहे ऑप्शनवरती या आणि या एक नंबरच्या बीटजवळ म्हणजे तीन नंबरच्या आपल्या बीटजवळ आल्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे ओके तर हा पार्ट कट केल्यानंतर परत स्टार्टला यायचा आहे स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे जे तीन इमोजी मी तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही व्यवस्थित या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता या टाईपमध्ये हा इमोज आपण इथं ॲड केलेला आहे सेंटरला बरोबर त्यानंतर या एक नंबरच्या बीटजवळ यायचा आहे हा जो इमोज आहे या इमोजीवरती टच करून हा आहे तो आपण इथंपर्यंत करून घ्यायचा आहे प्लसवरती टच करून परत आपला दुसरा इमोज आपण हा यूज करायचा आहे हा थोडासा लहान करायचा आहे आपण या टाईपमध्ये ओके लहान केल्यानंतर हा बरोबर असा सेंटरला सेट करून घ्यायचा आहे तर हा सेट केल्यानंतर परत ह्या बीटजवळ यायचं आहे या लेअरवरती आपल्या टच करायचं आहे इमोजीच्या आणि या ऑप्शनवरती टच करून इथंपर्यंत आपली ही पी एन जी देखील करून घ्यायची त्यानंतर लास्टला मास्क घातलेली पी एन जी आहे तर ही देखील आपण मास्क घातलेली पी एन जी जी आहे ती थोडी रिसाईज कमी करायची याची आणि हे देखील व्यवस्थित असं सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर परत एक नंबरच्या बीट जवळ यायचं आहे ही लेअर देखील एक नंबरच्या बीटपर्यंत आपण या टाईपमध्ये करून घ्यायचं आहे तर बघू शकता या टाईपमध्ये आहे आणि पहिली बीट पहिली जी पी एन जी थोडी लहान असेल त्यानंतर जी मोठी असेल आणि त्यानंतर जी आहे ती पूर्ण मोठी असेल ओके तर या टाईपमध्ये तीन पी एन जी ॲड करून घ्यायचे त्यानंतर फर्स्ट बीट जो यायचं आहे प्लसवरती टच करून इमेज आणि विडिओवरती जायचं आहे इमेज ऑन विडोवरती गेल्यानंतर आपले सगळे इमेजेस जे आहेत ते आपण या टाईपमध्ये ॲड करून इथून फील स्क्रीन करायचे आहेत आणि सेकंड बीटजवळ जाऊन आपण एक्स्ट्रा पार्ट कट करा तर या टाईपमध्ये आपण सगळे इमेजेस जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आपले सगळे इमेज इमेजेस जे आहेत ते ॲड केल्यानंतर आपण आपल्या शेक इफेक्टमध्ये आहे शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर हा जो एक नंबरचा इफेक्ट आहे हा एक नंबरचा इफेक्ट आपण या लेअरवरती टच करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे तर हा कॉपी केल्यानंतर या ठिकाणी तीन नंबरला म्हणजे आत्ता आपण जो प्रोजेक्ट क्रिएट करत आहोत त्यामध्ये यायचं आहे त्यामध्ये आल्यानंतर हा एक नंबरचा जो इमोजी आहे हा सोडायचा आहे दोन नंबरच्या इमोजीला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे त्यानंतर तीन नंबरचा इमोजी आहे त्याला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे आणि जो आपला पहिला इमेज आहे त्या पहिल्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यानंतर एक इमेज सोडायचं आहे तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे पेस् विषम संख्या ज्या असतील एक एक तीन पाच सात या टाईपमध्ये आपण सगळ्या इमेजला हा इपिक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर हा इपेक्ट जो आहे तो, तो आपण कुठंवर पेस्ट करायचा आहे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला हा जो इमेज आहे या ठिकाणी मी छोट्या छोट्या दोन बीड दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी छोट्या छोट्या दोन बीड दिलेले आहेत याच्यामध्ये आपण हा एक इमेज ॲड केलेला आहे त्याच्या अलीकडे जितके इमेज आहेत त्याला आपण एकाडे हा इपिक्ट पेस्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इफेक्ट नंबर आपला दोन जो आहे तो इफेक्ट नंबर दोन आपण या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे हा दोन नंबरचा इफेक्ट जो कॉपी केलेला आहे तो आपण जे इमेजेस आत्ता राहिलेले आहेत म्हणजे एक इमेजेस जे आहे ते इफेक्ट पेस्ट करून जे राहिलेले एक इमेजेस आहेत म्हणजे दोन चार सहा या टाईपमध्ये समसंख्याच्या नंबरमध्ये जे इमेजेस आहेत त्या सगळ्याला आपण हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे पण चोवीस सेकंदापर्यंत म्हणजे पंचवीस सेकंदापर्यंत सगळे इफेक्ट जे आहे ते या टाईपमध्ये पेस्ट केलेले आहेत त्यानंतर हा जो एक इमेज आहे या एक इमेज जो राहिलेला आहे ते एका इमेजला आपण तीन नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे ओके तर हा तीन नंबरचा इफेक्ट आपण या ठिकाणी कॉपी करून घेऊ तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तोच इफेक्ट जो आहे तो आपण एक नंबरचा जो इमोजी ॲड केलेला आहे त्या एक नंबरच्या इमोजीला देखील हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर या टाईपमध्ये दिसणार आहे ओके तर सिम्पली या ठिकाणी इफेक्टवरती टच करून या ठिकाणी टाईल्सचं जो ऑप्शन आहे तो टाईल्स ऑप्शन आपण या ठिकाणी अनहायड करायचं बघू शकता या टाईपमध्ये हा जो टाईल्स आहे त्याच्यासमोर जे डोळ्यासारखा ऐकणं आपलं असतं ते आपण या ठिकाणी हाईड करायचं म्हणजे बघू शकता एकच आपला असा हा पी एन जी दिसून येईल ओके तर या टाईपमध्ये हा पी एन जी आपला दिसेल म्हणजे इमोजी आपला थोडक्यात आणि त्यानंतर मित्रांनो पुढे यायचं आहे या ठिकाणी हा जो आपण इफेक्ट इमेज ॲड केलेला आहे या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर या टाईपमध्ये आपण याला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ तर हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला त्यानंतर इथून पुढचे जे इमेज आहेत त्याला मित्रांनो परत आपण या ठिकाणी यायचं आहे तीन नंबरचा इफेक्ट जो आहे तो आपण इथून कॉपी करून घ्यायचा आहे तर हा तीन नंबरचा इफेक्ट जो आहे तो आपण कॉपी केल्यानंतर या ठिकाणी इमेजेसवरती यायचं आहे इमेजेसवरती आल्यानंतर इथे तुम्हाला इथून पुढं ज्या ठिकाणी आपल्या डबल बीट आहेत तिथून पुढं आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर एकाडे इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सुरुवातीला टील शिफ्ट जे आहे त्या ठिकाणी खाली काउंट आहे तर काउंट इथून जे आहे ते तुम्ही वाढवायचं आहे या टाईपमध्ये बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवतो तर काउंट का okay. जे आहे ते आपण वाढवत वाढवत जे आहे ते या टाईपमध्ये घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण काउंट फाईव्ह ठेवायचं आहे फाईव्ह पॉईंट झिरो ओके म्हणजे काय होईल जास्त आपले स्क्वेअर जे आहे ते या टाईपमध्ये फिरताना दिसतील तर या टाईपमध्ये हा इफेक्ट जो आहे तो इथून आपण कॉपी करायचा आहे आणि एकाडे इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता या टाईपमध्ये इथं हाय येईल आणि या ठिकाणी हाय येईल आणि लास्टला राहिलेला आपला इफेक्ट आहे तो येईल ओके त्यानंतर मित्रांनो आपला परत इफेक्टमधील जो पाचवा इफेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे तर तो, तो, तो पाचवा इफेक्ट या ठिकाणी तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे पाचवा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे आपल्या आत्ता आपले राहिलेले इमेजेस दोन तीन असतील त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी आपण या इमेजला यायचं आहे इथं आपण पेस्ट करायचं आहे परत तीच प्रोसेस आपण करायची काउंटमध्ये यायचं आहे आणि काउंट इथं फाईव्ह पॉईंट झिरो करायचा आहे ओके या टाईपमध्ये फाईव्ह पॉईंट झिरो केल्यानंतर या टाईपमध्ये स्क्वेअर जास्त येतील हा इफेक्ट आपण इथून कॉपी करायचा आहे आणि राहिलेले जे इमेजेस आहेत त्याला आपण हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर सगळे इफेक्ट आपले पेस्ट झालेले आहेत त्यानंतर एक नंबरच्या बीटजवळ यायचं आहे एक नंबरच्या बीटजवळ आल्यानंतर या ठिकाणी प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचा आहे हा जो पी एन जी मी तुम्हाला बनवून दिलेला आहे मॉडेलच्या नेमचा तर हा पी एन जी तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे या कोपऱ्यामध्ये ओके त्यानंतर कोपऱ्यामध्ये ॲड केल्यानंतर थोडासा लहान करायचा आहे हा पी एन जी तर हा लहान केल्यानंतर बघू शकता या टाईपमध्ये आणि चार नंबरला हा कोपऱ्यात एक ऑप्शन दिसेल त्यावरती जायचं आहे त्यावरती त्या गेल्यानंतर वरची जी स्केल जी असेल वरची ते आपण प्लस सेवन करायचे आणि खालची जी स्केल आहे ते आपण या टाईपमध्ये मायनस सेवन करून घ्यायचे ओके तर बघू शकता या टाईपमध्ये आपण प्लस सेवन आणि मायनस सेवन करून घेतलेले आणि ही पी एन जी जी आहे ते बरोबर या टाईपमध्ये अशी सिथं सेट करायचे ओके तर ही पी एन जी जी आहे ते आपण लास्टपर्यंत करून घेणार आहोत या टाईपमध्ये तर लास्टपर्यंत आपण करून घेतलेले त्यानंतर पूर्णपणे स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करून इमेज आणि विडिओवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक मी बॉर्डर पेंज दिलेला आहे तर तो बॉर्डर पेंज या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर इथून हा आपण फिलस्क्रीन करून घ्यायचा आहे त्यानंतर ही लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती करून घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो आपले इन्स्टा यूट्यूबचे सिंबॉल आपण ॲड करून घेऊया तर मित्रांनो त्यानंतर आपला हा व्हिडिओ पूर्ण रेडी झालेला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे या ठिकाणी टेन ए टी पीमध्ये तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता जर होत नसेल तर इथून सेवन टू एन टी पीमध्ये करा त्यानंतर मित्रांनो सिम्पली एक्सपर्डवरती टच करून आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही जर व्हिडिओला लाईक केला ला नसेल तर व्हिडिओला एक ला लाईक नक्की करा त्यासोबत मित्रांनो चॅनलवरती असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र